मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेंचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र रोष व्यक्त केला जातोय. या घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागण्या देखील आता होत आहेत. याच मागण्यांसाठी सकल मराठा समाज आज रस्त्यावर उतरला असून मलकापूर शहर सकाळपासून बंद पडलंय. तर व्यापारी वर्गाकडून स्वयंस्फूर्तीनं शहर कडकडीत बंद प्रतिसाद दिला जातोय. मलकापूर येथील शिवाजीनगर येथून सकल मराठा समाज बांधव एकत्रित येऊन महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाले. तर यावेळी सकल मराठा समाज व्यापारी बंधूंसह असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत काल औरंगाबाद येथे आंदोलनादरम्यान जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, शासनाने अजूनही लक्ष नाही दिलं तर यापुढे हे आंदोलन तीव्र होत जाईल असं आवाहन मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला असून मलकापूर शहर व्यापारी संघटनेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जे आंदोलन सुरू झालेलं आहे त्या आंदोलनाला वाईट वळण लागेल अशा प्रकारचं वक्तव्य या फडणवीस सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. समाजाची घोर अवहेलना करून अपमान करून या ठिकाणी लोकांना पेटवण्याचं काम करायचं आहे. वास्तविक या ठिकाणी सरकारने जबाबदारीनं वागलं पाहिजे, परंतु हे सरकार तसं दिसत नाही. उलट या ठिकाणी मराठा समाजातील लोकांना घातपाती ठरून नक्षलवादी ठरून या ठिकाणी आज जनतेचा घोर अपमान केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना सांगू इच्छितो की यापुढे या ठिकाणी जर तुम्ही या सर्व प्रकरणामध्ये जर योग्य लक्ष घातलं नाही आणि संपूर्ण मराठा समाजाची जर तुम्ही जाहीर माफी मागितली नाही तर कोणत्याही जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी फिरू देणार नाही याची दखल घ्यावी. आतापर्यंतचा इतिहास आहे की सर्व लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा हा समाज आहे, परंतु या ठिकाणी या समाजाला तुम्ही जर पेटवण्याचं काम करत असाल तर मात्र इतिहास तुम्ही शिकला आलात आणि इतिहास घडवण्याचं कार्य हे समाजानं केलं आहे आणि म्हणून आमचा तुम्ही अंत भाऊ नका. आज मलकापूर इथे सकल मराठा समाजाच्या वतीने जे बंद पुकारण्यात आले बंदला उपस्थित सगळे समाज बांधव तसेच ज्येष्ठ नागरिक आणि मराठा समाजाचे वरिष्ठ नेता मंडळी आज सगळ्यांनी सहकार्याने आणि विशेषतः इथल्या व्यापाऱ्यांनी जे सहकार्य केलं व गाव बंद ठेवण्यात आम्हाला सहकार्य केलं सर्वप्रथम मी त्यांच्या आभारी आहे. तसंच काल एक दुर्दैवी घटना त्या एक स्वयंसेवक मराठा समाजाचा काकाजी शिंदे यांचा बळी गेला. आज मी या ठिकाणी शासनाला एवढीच विनंती करेन की कृपया करून मराठा समाजाचा हात पाहू नका. लवकरात लवकर आरक्षणावर जी काही भूमिका असेल ती शासनामार्फत किंवा कोर्टामार्फत जी योग्य असेल ते लवकरात लवकर आम्ही मांडावी आणि ह्या समाजाला न्याय देण्याचं काम आपण करावं एवढीच विनंती करू. आणि संपूर्ण शहरात शांतता आहे. विजयकुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.